भाई जो पंच विटनेस थे उन्होंने कल बयान दिया, एफिडेविट भी दिया और आज पुलिस कमिश्नर से भी मिलने जा रहे हैं। मुझे मालूम है ये बात की विटनेस है ये पूरे मामले में जो षड्यंत्र पैसे का खेल उसमें मनी लॉन्ड्रिंग भी है। मैं ईडी को सूचित करना चाहता हूँ बीजेपी के जो नेता ईडी का खेल कर रहे हैं ना, तो ये मामले में भी मनी लॉन्ड्रिंग हुआ है। ये जो मैंने एक वीडियो शेयर किया है जिसमें एक व्यक्ति बाजू में बैठी है ब्लैक कपड़ों में, सैम डिसोजा, वो मनी लॉन्ड्रिंग के खेल का सबसे बड़ा इस मुंबई का खिलाड़ी है देश का। वो नेताओं के बड़े बड़े पुलिस अधिकारी, आईएएस, आईपीएस, एनसीबी, इनकम टैक्स के सभी लोगों का मनी लॉन्ड्रिंग करने का उनके ऊपर एक उसके बारे में ये बात कही जाती है। वो वहाँ बैठा है अंदर, क्यों बैठा है? तो ये बहुत बड़ा खेल है और अब खेल शुरू हुआ है। सर मराठी मध्ये सांगा की दूसरी बात ऐसी है कि जो विटनेस है कोई प्रभाव पर, मैं विश्वास दिलाता हूँ कि उसका बाल भी बाका नहीं होगा, कोशिश तो होगी, क्योंकि ये तार जो है वो सिर्फ मुंबई से नहीं दिल्ली तक पहुँचे, दिल्ली तक है। तो ये लड़के ने जो खुलासा किया है वो देश के ऊपर बहुत बड़ा उपकार किया उसने, लड़के ने। मैं उसके साहस की दाद देता हूँ। यही सच्ची राष्ट्रभक्ति है, ऐसे लोगों को एक्सपोज करना जो देशभक्ति के आड़ में इस प्रकार से घिनौने काम करते हैं, झूठे मुकदमे बनाते हैं, पैसा एक्सट्रैक्शन करते हैं, विदेश भेजते हैं और अपने आप को साफ और देशभक्ति के नारे लगाकर, और उनके पीछे जो पॉलिटिकल पार्टीज है ये तो सबसे बड़े देशद्रोही लोग हैं। ऐसे लोगों को जो काम चल रहा है ना उनके बारे में भजन करने वाली है, तो अब बहुत सी बातें सामने आएगी। अब तक नवाब मलिक साहब ने कुछ बातें सामने लाई है, अब आगे का इंटरवल के बाद मैं आपको स्टोरी बताऊं। सर मराठी मध्ये सांगा की ज्या प्रकारचा व्हिडिओ तुम्ही ट्वीट केला त्यावर देखील भाजपचा आक्षेप केला, काय घेता म्हणताय की जे व्हिडिओ आहे त्याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे? जरूर व्हायला पाहिजे। सीबीआय तुमच्या खिशात आहे का? हा, तिकडे सुद्धा कोणीतरी असं एखादा बसलेला आहे खोट्या केसेस करणारा, जे एनसीबीच्या प्रकरणात झालंय, जरूर करा। काय त्याच्यामध्ये? आतापर्यंत इतके व्हिडिओ समोर आले त्याची चौकशी नाही करा म्हटले तुम्ही, तुम्हीसुद्धा अनेक व्हिडिओ समोर आणलेत, पण आत्ता तुमच्या काळजाला असा समोरून जो वार झालेला आहे त्यानंतर तुम्ही म्हणता की सीबीआय चौकशी करा। तुम्हीच म्हणता ना सीबीआय चौकशी करा, जरूर करा। अजून 10 व्हिडिओ मी देतो आहे तुम्हाला, याच्यामध्ये भाजपचे किती लोक बसले आहेत कोणाबरोबर काय या सगळ्या प्रकरणात हे तुम्हाला मी देणार आहे। किरण गोस्वामी नेमके कुठे आहेत, काय काहीच पत्ता लागत नाही हे जे आपल्याला? नाही नाही, असं आहे की हे भारतीय जनता पक्षाला माहीत असेल तो कुठे आहे काय आहे, परमवीर सिंग कुठे आहेत, हा जो ज्याचं नाव घेत आहे तो कुठे आहे, या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी या लोकांनी सोडली नाही। मी जो व्हिडिओ शेअर केला त्याच्यातली जी व्यक्ती बसली आहे एनसीबीच्या कार्यालयामध्ये त्याचं नाव सॅम डिसोजा असं म्हणतात, त्याचा संदर्भ हा नेहमी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात येतो। अनेक मोठे नेते राष्ट्रीय, महाराष्ट्रातले काही बड़े पोल अधिकारी प्रशासनातले यांचे पैसे तो परदेशात पाठवतो, मनी लॉन्ड्रिंग ज्याला म्हणता तुम्ही ईडीच्या भाषेमध्ये। आता माझं मागणी आहे तुम्ही करा चौकशी आणि तुम्ही मला धमक्या देऊ नका। किरण गोस्वामी यांनी सांगितलं की माझ्या जीवाला धोका आहे ईडीच्या भाषेमध्ये। आता माझं मागणी आहे तुम्ही करा चौकशी आणि तुम्ही मला धमक्या देऊ नका। सर किरण गोस्वामी यांनी सांगितलं की माझ्या जीवाला धोका आहे, यांच्यापासून भीती वाटते का? किरण गोस्वामी मला याबद्दल अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार आहे तो, आणि त्याची सुरक्षा गृह मंत्रालयाने केली पाहिजे,
वर्षे पाटलांशी माझं बोलणं झालं गृहमंत्र्यांशी, आणि मला खात्री आहे की या राज्याला बदनाम करण्यासाठी जे मोठं षडयंत्र एका राजकीय पक्षाने रचलं आणि त्याला काही अधिकाऱ्यांनी साथ दिली, त्या सगळ्यांचा मुखवटा या साक्षीदारानं फोडला, त्याच्या साहसाला मी दाद देतो. आणि इतकंच सांगेन की त्याने देशावर आणि महाराष्ट्रावरती उपकार केलेले आहे अशा प्रकारचे मुखवटे फाडून, त्याच्यामुळे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही राज्य सरकारनं घ्यायला पाहिजे आणि घेतली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते. किरण गोसावीचा घातपात झाला अशी शक्यता व्यक्त केली जाते. नाही, ते आता ते जाणार जाणे ही शक्यता व्यक्त केली त्याने विचारावं लागेल, कारण शेवटी तो कोणासाठी काम करत होता, कोणासाठी पैसे गोळा करत होता हे समोर आलंय. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून बॉलिवूडच्या सेलिब्रिटींकडून वसुली होते असं म्हणायचं का? कारण 50 लाखाचा नाही, या वसुली गँग कोणाच्या होत्या हे मी म्हटलं ना, मी तुम्हाला आधी म्हणालो की इंटरवल पर्यंत एक सिनेमाची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे. इंटरवल के बाद की जो कथा है, जो स्टोरी है, जो स्क्रीन प्ले है, मैं आपको बताऊंगा. किरण गोस्वामी लापता है, ये जो विटनेस आया है उनको भी जान को खतरा है क्या? किरण गोस्वामी लापता है नहीं होता है ये उनके जो समर्थक पॉलिटिकल पार्टीज है वो ही बता सकती है. सर, समीर वानखेड़े ने लेटर लिखा है मुझे कार्रवाई नहीं होना चाहिए. मैंने सर देखिए, ऐसी डरने की बात नहीं, अगर कुछ किया नहीं तो डरने की बात ही नहीं है, लेकिन जो तथ्य और जो सच सामने आया है वो बहुत ही चौंकाने वाले है, धक्कादायक है, और लगता है देशभक्ति के आड़ में, देशभक्ति का मुखौटा पहनकर राजनीति में, प्रशासन में, केंद्रीय जांच एजेंसी में क्या होता है उस बारे में अब SIT को गठित करके एक जांच होनी चाहिए. सर, SIT बाबत सर.